हाय फ्रेंड्स, एम के ऑल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, पोलीस भरतीबाबत अजून एक नवीन परिपत्रक आलेलं आहे, तरी जी रिक्त जागांबाबत परिपत्रक आहे मित्रांनो, तर पोलीस भरतीचे चिन्ह दिसून येत आहे। असं का बोललो हे पण मी तुम्हाला सांगणारच आहे मित्रांनो। तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता अशा प्रकारचं परिपत्रक आहे मित्रांनो। आज हे जे परिपत्रक आहे ना मित्रांनो, गृह विभागाकडनं एक नवीन परिपत्रक आलेलं आहे। हे जे परिपत्रक तुम्हाला मिळालं पण असेल व्हॉट्सअप, टेलिग्राम, सर्व तुमचे सोशल मीडिया जे पण आहे त्याच्यावरनं तुम्हाला मिळालं असेल। हा व्हिडिओ मी उशिरा बनवत आहे मित्रांनो, तर काही कारणांमुळे हा व्हिडिओ मी बनवलं नव्हता। तर मला कंटिन्यू मेसेज येत होता की व्हॉट्सअपवर, सर ही बातमी न्यूज म्हणजे खरी आहे की खोटी आहे, दादा ही बातमी खरी आहे की खोटी आहे। तर ही बातमी खरीच आहे, तर भरपूर यूट्यूबरने व्हिडिओ पण अपलोड केलेले आहे, बातमी खरीच आहे आणि त्यांनी सांगितलेले न्यूज पण बरोबर आहे मित्रांनो। चला तर आपण आज मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं काय आहे याच्यात। ओके, तर तुम्ही परिपत्रक बघू शकता, 26 तारखेलाच ही परिपत्रक डिक्लेअर झालेलं आहे मित्रांनो। तर रिक्त जागांबाबत, तर विषय बघा, दिनांक 1/1/2020 ते 30/6/2020 पोलीस दलामध्ये जे रिक्त पद आहे त्यांचे माहिती पाठवण्याबाबत आहे। तर 1/6/2020 कार्यालयीन ईमेल ID वर पूर्ण माहिती त्यांना पाठवायची आहे। तर अलीकडे कसं आहे, सोशल मीडिया व्हॉट्सअप सर्वात जास्त यूज होत असल्यामुळे असले परिपत्रक आपल्याला मिळत आहेत मित्रांनो। तर या परिपत्रकामुळे आपल्याला कार्यालयीन कामं आणि कामकाज आपल्याला लक्षात येतं की काय काय चालू आहे, कुठपर्यंत काय चालू आहे, कुठला आढावा घेत आहेत। ओके, तर मित्रांनो, तुम्हाला मी म्हणलं होतं की पोलीस भरती व्हायचे चिन्ह दिसून येत, असं का बोललेलं आहे। तर मित्रांनो, इकडं तुम्ही बघू शकता 1/1/2020 ते 30/6/2020 जे रिक्त जागा आहेत, इकडे शॉर्ट म्हणजे 6 महिन्याचंच मागवलेले आहेत। तुम्ही कुठलंही परिपत्रक बघा, रिक्त जागांचा 1 वर्षाचा असतो म्हणजे 12 महिन्याचा असतो, इकडे 6 महिन्याचे मागवण्यात आलेलं आहे मित्रांनो। सध्या कोरोनाचा विषाणू मोठ्या प्रमाणे पसरत आहे आणि आपल्याला सरकारला, आपल्याला आत्ता लक्षात आलं की आपल्या सरकारला की बाबा आपल्याकडं मनुष्यबळ कमी आहे। त्यात होमगार्डला बोलवले, परत SPOला बोलवले, तरी पण मनुष्यबळ कमी पडत आहे आणि पोलिसांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे। तर आपला एक अंदाज आहे मित्रांनो, ही जी 6 महिन्याची रिक्त जागा आढावा मागवलेल्या आहेत, हे आपण सप्टेंबरमध्ये आपण जे फॉर्म भरलेले आहेत, गेल्या 1, 6 महिना, 8 महिना, 1 वर्षामध्ये आपण जे फॉर्म भरलेले आहेत त्याच्यामध्ये जागा ॲड होण्याचे चान्सेस आहेत। तर या नवीन वर्षी तर पदभरती होणार नाही, नवीन वर्षी कुठलेही पदभरती होणार नाही शासनाने सांगितलेलं आहे मित्रांनो। तर या परिपत्रकामुळे आपलं एकच लक्षात येतं की शॉर्ट टर्म म्हणजे 6 महिन्याचा रिक्त जागा का मागवलेलं आहे, याचं तर त्यांनी क्लिअर केलेलं नाही आहे, आपला एक अंदाज आहे मित्रांनो। आता तर मी भरपूर परिपत्रक बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 वर्षाचेच रिक्त जागा आढावा असे मागवण्यात आलेले होते, तर याच्यात तर फक्त 6 महिन्याचं आहे। त्यासाठी आपला एक अंदाज आहे की याचे पण जागा त्याच्यात ॲड व्हायचे चान्सेस आहे, होणार आहे असं मी बोलत नाही, आपले एक अंदाज आहे मित्रांनो। तरी पण आज परिपत्रक भरपूर आले, भरपूर गेले, सर्वांना माहीतच आहे। आता MA IT चं पण अपडेट आलेलं आहे, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की 12 कंपनीचा प्रस्ताव आलेला आहे, 5 कंपनीचं सिलेक्शन होणार आहे। त्यांनी एकदम क्लिअर सांगितलं की लॉकडाऊन क्लिअर झाल्यानंतर आम्ही कंपनीचं सिलेक्शन करू, म्हणजे येत्या 1-2 महिन्यात कोरोनाचा विषाणू क्लिअर झाल्यानंतर भरती प्रक्रिया चालू होणार आहे मित्रांनो। त्यांनी तिकडे उल्लेख केलेला आहे की दिवाळीमध्ये भरती प्रक्रिया चालू होणार आहे, त्यांचा पण एक अंदाज होता। तर बघूया वेळोवेळी जे पण अपडेट असेल आमच्या चॅनलवर मी तुम्हाला देतच असतो मित्रांनो। ओके, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं चॅनलचं नाव आहे MK ऑल न्यूज। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।